गरम पाणी प्याल्याने शरीराला अनेक फायदे होत असतात, मात्र काही प्रमाणात त्याचे तोटेसुद्धा आहेत. गरम पाणी प्याल्याने शरीरातील अनेक विकार दूर होऊ शकतात. दिवसभर गरम पाणी प्याल्याने रक्ताभिसरण सुधारते, तणाव कमी होण्यास मदत होते. या व्हिडिओमध्ये आपण गरम पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही जाणून घेणार आहोत. आयुर्वेदानुसार उकळून थंड केलेले पाणी प्याल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो. गॅसची समस्या, मूळव्याध, क्षयरोग, पोटाचे आजार, भूक न लागणे, सर्दी, अपचन, डोकेदुखी आदी समस्यांपासून सुटका मिळते. खोकला, दमा आणि इतर समस्याही दूर होतात. गरम पाणी प्याल्याने भूक वाढते. जेवणानंतर गरम पाणी प्याल्याने शरीरावर चरबी जमा होत नाही. वजन कमी करण्यासाठी काही लोक सकाळी गरम पाणी पिण्याचा नियम करतात, पण रात्री गरम पाणी प्याल्याने सुद्धा वजन कमी करण्यास मदत मिळते. गरम पाणी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते, त्यामुळे गरम पाण्याने लठ्ठपणा तसेच कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या लोकांना खूप फायदा होतो. गरम पाणी प्याल्यामुळे मानसिक उदासीनता कमी होते. डिप्रेशनची समस्या असेल तर खूप आराम मिळतो. रात्री झोपण्याआधी गरम पाणी प्याल्याने झोपेची गुणवत्ता वाढून चांगली झोप लागते. म्हणून जर तुम्हाला तणाव जाणवत असेल आणि झोपेबाबत अडचणी असतील तर गरम पाणी पिणे गरजेचे आहे, त्यामुळे नक्कीच फायदा मिळतो. गरम पाणी शरीरातील साठलेली चरबी काढून टाकते, त्यामुळे तुम्हाला तणावमुक्त वाटते. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो. वजन कमी करणे सोपे होते. रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्याल्याने चेहऱ्याची चमक वाढते. शरीरातील अंतर्गत प्रणाली सुधारली की त्याचा परिणाम त्वचेवर सुद्धा दिसू लागतो. पचन आणि रक्तपरिसंचरण सुधारते. कोमट पाणी प्याल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळी वर्तुळे यासारख्या वृद्धत्वाच्या समस्या टाळता येतात, तसेच ते मुरूम होण्यापासून प्रतिबंधित करते. परिणामी त्वचा अधिक चमकदार आणि स्पष्ट दिसते. जर तुम्हाला मासिक पाळीच्या वेळी वेदना होत असतील तर गरम पाणी प्याल्यामुळे फायदा होऊ शकतो. गरम पाणी शरीराला डिटॉक्स करते. हे शरीरातील सर्व अशुद्धी सहजपणे साफ करते. गरम पाणी प्याल्याने शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे घाम येतो आणि शरीराची अंतर्गत स्वच्छता होते. नियमित गरम पाणी प्याल्याने केस चमकदार होतात आणि त्यांची चांगली वाढ होते. गरम पाणी प्याल्याने पोट साफ राहते, तसेच पचनक्रियाही निरोगी राहते. जेवणानंतर एक कप गरम पाणी प्याल्याने पोट हलके राहते. तसेच भूक लागत नसेल तर गरम पाण्यात काळी मिरी, मीठ आणि लिंबाचा रस मिसळून प्याल्याने भूक वाढते. शरीर सुरळीत चालण्यासाठी संपूर्ण शरीरात योग्य रक्ताभिसरण होणे आवश्यक आहे आणि त्यात गरम पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. शीतपेयाऐवजी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी म्हणजेच चिकनची प्याल्याने तुमची एनर्जी लेवलसुद्धा वाढते आणि पचन संस्था बरोबर राहते. गरम पाणी सांध्यांना वंगण घालते आणि सांधेदुखी कमी करते. आपले स्नायू 80% पाण्याने बनलेले असतात, त्यामुळे पाणी प्याल्याने स्नायूंना उबाळांपासून आराम मिळतो. सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी कोमट पाणी प्याल्याने तुमचे पोट साफ होते, तसेच तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते. एक आठवडा असे करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या शरीरात ऊर्जेची आणखी एक पातळी जाणवेल. पोटाचे बहुतांश आजार दूषित पाण्यांमुळे होतात. पाणी गरम करून थंड करून प्याल्यास बहुतेक आजार बरे होतात. त्वचेवर पुरळ, सुरकुत्या असतील तर नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन केल्यास खूप फायदा होतो. त्यामुळे तुमची त्वचा चमकदार राहते. कोमट पाण्यात मध मिसळून प्याल्याने लठ्ठपणा कमी होतो. दिवसभर ऊर्जा राहते. रोगप्रतिकारक शक्ती विकसित होते. चेहरा तेजस्वी होतो. मधाचे पाणी प्याल्याने हृदय तंदुरुस्त राहते. BP बद्दल कोणतीही तक्रार होत नाही. पोटाची चरबी वाढू नये यासाठी रोज मधाचे पाणी फायदेशीर आहे. जसे प्रत्येक गोष्टीचे फायदे आहेत तसे तोटेसुद्धा आहेत. दिवसभर जास्त गरम पाणी प्याल्याने तुमच्या किडनीवर ताण येऊ शकतो. खरं तर मूत्रपिंड शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात, पण जास्त गरम पाणी प्याल्याने तुमच्या किडनीवर ताण येऊ शकतो. याशिवाय तुम्हाला आणखी कोणते फायदे माहीत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याशिवाय व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर यासारख्या महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे पण जर बेल आयकॉन क्लिक केला नसेल तर तो क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी असे महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पोस्ट करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. व्हिडिओ मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.